बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए कमाल चौक पर सैयद निजाम नामक एक आरोपी को 7 मोबाइल के साथ धर दबोचा। उससे और मामलों की जानकारी फिलहाल क्राइम ब्रांच 3 यूनिट की पुलिस टीम कर रही है। क्राइम ब्रांच यूनिट 3 ने एक बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए मोमिनपुरा निवासी 22 वर्षीय सैयद उफरान को 7 मोबाइल के साथ रंगे हाथ गिरफ्तार किया है। आपको बता दें कि आरोपी ने पहले 4 मोबाइल अलग अलग एरिया में जाके चुराए थे, जिनमें एक शांतिनगर के जुलेखा कॉलेज, 5 पावली के सिंधी महाविद्यालय और तीसरा राणा प्रताप नगर के संताजी महाविद्यालय से चुराए थे। ऐसी जानकारी एपीआई पवन मोरे ने इन बीसीएन को दी। यूनिट नागपुर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3 चे अंमलदारांना गुप्त माहिती बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक मोबाईल चोर आपल्या जवळील चोरलेले मोबाईल हा विक्री करण्यासाठी येत आहे। त्या पद्धतीने आम्ही कमाल चौकच्या बाजूला त्याच्यासाठी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपीचे नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव सय्यद गुफरान उर्फ कबीर सय्यद निजाम वय 26 वर्ष राहणार मोमिनपुरा असं नाव सांगितले। त्यास त्याच्या अंगझडतीमध्ये अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात 4 मोबाईल मिळून आले। त्या मोबाईल ते सर्व चोरीचे मोबाईल असल्याची माहिती मिळाली। त्यांनी अधिक त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने एकूण 7 मोबाईल चोरी केले होते। त्यातले 4 मोबाईल त्याच्याकडे मिळून आले, 3 मोबाईल त्याचाच ओळखीचा असलेला आशिक गजबिये याला विकले होते। तर आशिक गजबिये त्याच्या याच्याकडूनही 3 मोबाईल आम्ही जप्त केले आहेत। असे एकूण 7 मोबाईल स्मार्टफोन आणि आरोपींना आम्ही सय्यद उफरान याने गुन्हा करतेवेळी वापरलेली त्याची स्प्लेंडर गाडी जप्त केलेली आहे। सदर आरोपी हा शाळा महाविद्यालय या ठिकाणी जायचा आणि वर्गाच्या बाहेर एक्झामसाठी मुलं बॅग आणि मोबाईल ठेवून देतात, तर त्या बॅगमधील जे काही मोबाईल आहेत ते मोबाईल फोन्स चोरी करत होता। त्याने एकूण 3 ठिकाणी अशा प्रकारच्या चोरी केलेल्या आहेत। त्यापैकी 5 पावली पोलीस स्टेशन अंतर्गत सिंधी हायस्कूल या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यानंतर शांतीनगरमध्ये झुलेखा हायस्कूल या ठिकाणी चोरी केलेली आहे आणि राणा प्रताप नगरच्या हद्दीमध्ये संताजी कॉलेज जे आहे या ठिकाणी त्याने जाऊन मोबाईल चोरी केलेले आहेत। आपको बता दें कि इस मोबाइल चोरी के मामले में दोनों ही आरोपी को पुलिस ने गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों से और भी खुलासे की जानकारी क्राइम ब्रांच यूनिट 3 ले रही है। इन बीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।